वर्षातील तीनशे पासष्ट दिवस पाच वेळेला मशिदीच्या हो भोंग्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र केवळ दहीहंडी गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि दिवाळी अशा सणांच्या वेळेला प्रदूषण होतं असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगत असतं त्यातून हिंदूंविरोधात एकतर्फी कारवाई केली जाते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पक्षपाती भूमिकेविरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आज शिवाजी चौकामध्ये जोरदार निदर्शनं झाली गणेश उत्सव दहीहंडी नवरात्र उत्सव आणि दिवाळी अशा हिंदूंच्या सणावेळीच प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग येते आणि किंवा पाणी प्रदूषण होत अशी ओरड सुरू होते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध होत आहेत दुसरीकडं वर्षातील तीनशे पासष्ट दिवस पाच वेळा मशिदीवरील भोंग्यांकडून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं जातं हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा अशी आपल्या देशातील परिस्थिती आहे त्यामुळं आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली प्रदूषण नियंत्रण आपली भूमिका स्पष्ट करावी एकतर्फी कायदा सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी एन आय सोपवावी अशा मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात रामभाऊ मेथे शशांक सोनवणे शिवानंद स्वामी संतोष सणगर राजू यादव शरद माळी मधु कर नाजरे किरण डुसे साधना गोळसे प्रीती पवार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते हैं।